2 जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा स्थापना दिन असल्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मरोळ पोलीस दलातल्या सशस्त्र दल इथे दाखल झालेले होते. यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनाचे कार्यक्रम दादर आणि नायगाव इथे होत होते, मात्र पहिल्यांदाच मरोळ पोलीस सशस्त्र दल इथे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या मैदानांवरती पोलिसांच्या कवायतींच्या कार्यक्रमासोबतच पोलीस वसाहतीतल्या नवीन इमारतींच्या बांधकामांचं उद्घाटनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. आमचं सरकार पोलिसांसाठी जे काही करता येईल ते सर्व करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. आज मला खरंच एक अभिमान आहे एका गोष्टीचा, की आजच्या दिवशी पहिल्या प्रथम ही परेड आयोजित केली गेली आणि त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. साहजिकच मुख्यमंत्री म्हणून आपल्या या रक्षणकर्त्यांचं एक मनोबल वाढवणं आणि त्यांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधा देणं, त्याच्यासाठी प्रयत्न नाही तर वचनबद्ध राहणं.